नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुढचे काही इडियम्स कवर करणार आहोत. माझे विद्यार्थी मित्रांनो, विनंती आहे, जे कोण हे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी याआधीसुद्धा इडियमचे 3 पार्ट अपलोड केलेले आहेत, त्यांनी तेसुद्धा पार्ट बघून घ्यावेत. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे सुद्धा पार्ट अपलोड केलेले आहेत, तेसुद्धा बघून घ्यावेत. ओके, चला तर मग आता आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करू. इडियम पार्ट 4, तर बघा मित्रांनो, आजची पहिली इडियम काय आहे, कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ. ओके मित्रांनो, ही एक्झाममध्ये आलेली आहे, मेन्स असिस्टंट 2011 विचारण्यात आलेली ही इडियम आहे. ओके बघा, तुम्हाला एक इमेज दिसत आहे, तिथे एक पेपरचा असा तुकडा दिलेला आहे आणि त्याच्यावरती एक साचा दिलेला आहे आणि त्या साच्याबरोबर त्याच्यावरती उमटवलेला आहे. ओके, मग याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय, कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ. ओके, तुम्हाला कापड दिलेलं आहे आणि त्याच्यापासून कोट तयार करायचा आहे. ओके, शर्टचं तुम्हाला इथं डिझाईन दिसत आहे, मग तो शर्ट तुम्ही करताना ते तुम्हाला दिलेल्या कापड जे आहे त्याच्या बाहेर तुम्हाला त्याचा वापर करू शकता का, त्याच्यापेक्षा जास्त मोठा तुम्ही शर्ट तयार करू शकता का, नाही. आपल्या मराठीमध्ये पण म्हण आहे की चादर बघूनच पाय पसरावेत. ओके, अंथरूण पाहूनच पाय पसरावेत असं एक म्हण आहे, त्याचीच ही रिप्लेसमेंट आहे इंग्लिशमध्ये कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लॉथ. ज्या ज्या वेळेला आपण एखादं काम करायला जातो त्यावेळेला आपल्याजवळ उपलब्ध असलेली रिसोर्सेस किती आहेत, साधनसामग्री किती आहे, आपली कपॅसिटी किती आहे, त्याचप्रमाणे आपण काम करावं, या अर्थाची ही इडियम आहे. ओके, इंग्लिशमध्ये बघू याचा अर्थ काय आहे. बघा, टू प्लॅन वन्स एम अँड ॲक्टिव्हिटीज इन लाईन विथ वन्स रिसोर्सेस अँड सर्कमस्टन्सेस. म्हणजे काय, एखादं तुमचं जे काम आहे, तुमची ॲक्टिव्हिटी जी आहे ही कशाशी इनलाईन असली पाहिजे, कशाशी तुमची सुसंगत असली पाहिजे, तुमच्याजवळ असलेले रिसोर्सेस, साधनसामग्री आणि परिस्थिती याच्याशी मॅच करणारे असली पाहिजे, तरच तुमचं काम ते यशस्वी होईल. बरोबर, तुम्ही मोठ्या माणसाला शर्ट शिवायला जात आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर लहान मुलाच्या साईजचं जर मीटरचं कापड घेऊन गेला तर ते होणार नाही. ओके, बघा याचं युसेज काय आहे, वी वूड लाईक अ बिगर हाऊस. ओके, वी वूड लाईक अ बिगर हाऊस बट वी मस्ट कट आर कोट अकॉर्डिंग टू आर क्लॉथ. ओके, बघा आपल्याला मोठं घर हवं आहे पण आपण आपलं जे पाय पसरणार आहे ते आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या पैशाचा विचार करून मगच केलं पाहिजे. ओके, हा याचा इथं अर्थ होतो. बघू नेक्स्ट इडियम. नेक्स्ट बघा काय आहे, टेक द बुल बाय द हॉर्न्स. ओके, बैलाच्या हॉर्न्स म्हणजे त्याचे जे शिंग आहेत ती. ओके, बैल किंवा सांड तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे काय सांगितलेलं, टेक द बुल बाय द हॉर्न्स. तुम्ही बाहुबली मूवी पाहिला असेल तर त्याच्यामधली ही इमेज आहे. बघा, तो जो बल्हारदेव होता तो एकदम निर्णायकपणे, एकदम असं धाडसाने त्या बुलशी, त्या सांडशी टक्कर द्यायला जात होता. म्हणजे त्याच अर्थाची म्हण आहे, टेक द बुल बाय द हॉर्न्स, म्हणजे निर्णायकपणे एखाद्या येणाऱ्या संकटाला, एखाद्या डिफिकल्ट प्रॉब्लेमला सामोरे जाणं, म्हणजेच काय, टेक द बुल बाय द हॉर्न्स. ओके, आशा करतो तुम्हाला आता ही इमेज मॅपच झाली असेल, टेक द बुल बाय हॉर्न्स म्हटल्यानंतर काय येईल ते. बघू याचा इंग्लिशमध्ये मिनिंग काय, डील डिसिजिव्हली विथ अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. ओके, डिसिजिव्हली म्हणजे काय, की निर्णायकपणे. ओके, बघू याचा युसेज, द ब्रिटिश गव्हर्नमेंट विल हॅव टू टेक द बुल बाय द हॉर्न्स अँड टॅकल द इन्फ्लेशन. ओके, इथे बघा की ब्रिटिश गव्हर्नमेंटला धैर्याने, निर्णायकपणे प्रॉब्लेमला सामोरे गेलं पाहिजे आणि आलेलं जे इन्फ्लेशन आहे ते त्याला सामोरे गेलं पाहिजे, ते टॅकल केलं पाहिजे. ओके, असंच तुम्ही म्हणू शकता की यू गाईज विल हॅव टू टेक द बुल बाय द हॉर्न्स अँड टॅकल द मेन्स एक्झामिनेशन. ओके, म्हणजे तुम्हाला आलेलं जे हे तुमच्या पुढे आता प्रॉब्लेम आहे, संकट आहे, त्या संकटाचा तुम्हाला सामना केला पाहिजे धैर्याने आणि ते टॅकल केलं पाहिजे, त्याच्यावर मात केली पाहिजे. ओके, बघू नेक्स्ट. नेक्स्ट आहे फील ब्ल्यू किंवा टू फील ब्ल्यू, फिलिंग ब्ल्यू ज्याला म्हणतो आपण. ओके, तुम्हाला इथे एक स्माइली दिसत आहे, स्माइलीवरूनच तुम्हाला कळत आहे की स्माइली हसरी नाही आहे, स्माइलिंग नाही आहे, ती सॅड आहे. ओके, म्हणजे फिलिंग ब्ल्यूचा अर्थ काय होतो, की फिलिंग सॅड. ओके, बघा आता तुम्ही मित्रांनो की आपण मराठीमध्ये पण म्हणतो
अरे का काळा निळा पडलेला आहेस? ओके, म्हणजे कसं, ज्या वेळेला तो अपसेट असतो एखादा व्यक्ती, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो की का तुझा चेहरा उतरलेला आहे, का तुझा काळा निळा झालेला आहेस, अशा वेळेला ही इंग्लिशमधील इडियम आहे फील ब्ल्यू. ओके, बघूयाचा मीनिंग इंग्लिशमध्ये. टू फील सॅड ऑर डिप्रेस्ड. ओके, ज्या वेळेला डिप्रेशनमध्ये असतो माणूस किंवा सॅड असतो, त्यावेळेला त्याचं वर्णन करण्यासाठी आपण त्याला म्हणतो की तो फीलिंग ब्ल्यू आहे. किंवा टू टू मिस समथिंग ऑर समवन टू अ ग्रेट एक्सटेंट. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला खूप मिस करत असतो, त्यावेळेला सुद्धा आपला चेहरा बदललेला असतो, ते सुद्धा वर्णण्यासाठी आपण फील ब्ल्यू वापरतो. ओके, बघू याचं युसेज. इट सीम्स दॅट यू आर फीलिंग ब्ल्यू. ओके, इट सीम्स दॅट यू आर फीलिंग ब्ल्यू, इज देअर समथिंग रॉंग दॅट यू वुड लाईक टू शेअर विथ मी? म्हणजे इथे त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे की तुझा चेहरा थोडा उतरलेला दिसत आहे, तुझा चेहरा थोडा सॅड दिसत आहे, डिप्रेस दिसत आहे, असं काही घडलंय का ते तू माझ्याशी शेअर करू शकतो? म्हणजेच बघा, युसेज तुम्ही लक्षात ठेवा, इमेज लक्षात ठेवा, तुमच्या इडियम आयुष्यात कधीच लक्षातून जाणार नाही. ओके, फील ब्ल्यू म्हणजे काय? टू फील सॅड ऑर डिप्रेस्ड. बघू नेक्स्ट. नेक्स्ट आहे पुल द रॅबिट आउट ऑफ युअर हॅट. ओके, तुमच्या हॅटमधून तुम्हाला ससा बाहेर काढायचा आहे. ओके, पुल द रॅबिट आउट ऑफ युअर हॅट. तुम्ही काढू शकता का? नाही काढू शकत. पण हे कोण काढतं? तर एक जादूगार काढू शकतो. तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा की एक जादूगार आहे आणि त्याने टोपीमधून रॅबिट बाहेर काढलेला आहे. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय की एक जादूगार जो गोष्टी करतो, जादूगार कशा गोष्टी करतो की अनबिलिव्हेबल गोष्टी असतात त्याच्या, आश्चर्यकारक गोष्टी असतात, सरप्राइझिंग असतात, अशा गोष्टी करण्यासाठी, अशा गोष्टी वर्णन करण्यासाठी वाक्यामध्ये आपण जी इडियम वापरतो ती काय? पुल द रॅबिट आउट ऑफ युअर हॅट. ओके, बघू याचा इंग्लिशमध्ये मीनिंग. टू डू समथिंग सरप्राइझिंग अँड समटाईम यूज टू डिस्क्राइब अ सरप्राइझिंग सोल्यूशन टू ए प्रॉब्लेम. म्हणजे एखादा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामधून असं बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसत नाही आणि त्याच्यामधून अचानक एक सरप्राइझिंग सोल्यूशन तुम्ही बाहेर काढलं, तर त्यावेळेला सुद्धा आपण म्हणतो की यू हॅव पुल द रॅबिट आउट ऑफ युअर हॅट टू सॉल्व दिस सिच्युएशन, असं सुद्धा आपण बोलू शकतो. बघूयाचा युसेज. कॅन युअर फेवरेट टीम पुल अ रॅबिट आउट ऑफ द हॅट अँड विन द टुर्नामेंट दिस टाइम? ओके, एखादी टीम आहे की जी अंडर परफॉर्मन्स होती आणि ती आता फायनलमध्ये पोचलेली आहे आणि त्यांची सिच्युएशन सुद्धा अशी झालेली आहे की ते आता जिंकणार नाही आहेत, पण अशी एक आशा आहे, मग तुम्ही ते वर्णन करण्यासाठी काय म्हणता की तुझी जी फेवरेट टीम आहे ती काय असं आश्चर्यकारक गोष्ट करेल का आणि ही टूर्नामेंट जिंकेल का? ओके, म्हणजेच काय? कॅन युअर फेवरेट टीम पुल अ रॅबिट आउट ऑफ द हॅट अँड विन द टूर्नामेंट दिस टाइम? ओके, आशा करतो तुम्हाला समजलं असेल. बघू नेक्स्ट. ऑन द वेन, हे तर तुम्ही बघताच सांगू शकता की ऑन द वेन म्हणजे काय. डायग्राममध्ये तुम्हाला एक ग्राफ दिसत आहे आणि ग्राफचा जो ॲरो आहे तो ॲरो डाउनवर्ड आहे, म्हणजेच काय, वरून खाली आलेला आहे. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे की त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. ओके, यालाच काय म्हणतात? ऑन द वेन. बघा याचं इंग्लिशमध्ये मीनिंग ग्रोईंग लेस, म्हणजे तुमची जी ग्रोथ चाललेली आहे ती काय कमी कमी होत चाललेली आहे, ते वर्णन करण्यासाठी ऑन द वेन वापरतात. युसेज द पॉप्युलॅरिटी ऑफ द एस्टरडेज सुपरस्टार इज ऑन दी वेन. जो कालचा सुपरस्टार होता त्याची जी पॉप्युलॅरिटी होती ती आता कमी कमी होत चाललेली आहे. आशा करतो तुम्हाला आता हे समजलं असेल. ऑन द वेन, वेनचा अर्थ मित्रांनो माहीत जर असेल तर लगेच तुम्ही म्हणू शकता. ओके, वेन म्हणजे काय? तर कमी कमी होत जाणे, त्याचाच अर्थ आहे. ऑन द वेन म्हणजे ग्रोईंग लेस. बघू नेक्स्ट. बर्न दी कॅन्डल ॲट बोथ दी एंड्स. मित्रांनो सांगा, तुमच्यापुढे एक कॅन्डल आहे आणि जर ती तुम्ही दोन्ही बाजूनी पेटवली तर काय होईल? ती एक्झॉस्ट लवकर होऊन जाईल, म्हणजे काय, ती संपून जाईल लवकर. म्हणजेच हे जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपल्याविषयी वापरायचं असेल तर याचा अर्थ काय की स्वतःला दमवणे, खूप काम करणे, दिवस रात्र काम करणे आणि स्वतःला म्हणजे एक्झॉस्ट करणे. ओके, स्वतःचा जो वापर आहे म्हणजे स्वतःला जे खूप सारं वापरून घेणे आणि त्यामुळे स्वतः दमणे, थकणे, यासाठी आपण वापरतो बर्न दी कॅन्डल ॲट बोथ दी एंड्स. डायग्रामवरूनच समजतंय तुम्हाला, तुम्ही इमॅजिन करू शकता याच्यामधून की दोन्ही साईडमधून कॅन्डल जर पेटवली तर काय होईल, तर ती एक्झॉस्ट लवकर होऊन जाईल, ती संपून लवकर जाईल. बघा, टू लिव्ह ॲट अ हेक्टिक पेस टू एक्झॉस्ट वन सेल्फ ओव्हर
एक्सटेंड वन सेल्फ, ओके, म्हणजे स्वतःला खूप असं एक्सटेंड करणे. मग एखादं काम करत आहे आपण, आपली कपॅसिटी संपलेली आहे, आता आपली झोपण्याची वेळ झालेली आहे, रात्र झालेली आहे, तरी सुद्धा आपण ते काम करत राहणे, म्हणजेच काय झालं की आपण आपल्याला खूप असं काम करून घेत आहे आपल्याकडून आणि आपण एक्झॉस्ट होत आहे, आपण दमत आहे त्याच्यामुळे. ओके, बघा याचं युसेज. आय एम अफ्रेड ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ दी एंड्स अँड रन रनिंग हिज लाईफ. म्हणजे तो काय करतो आहे, तो खूप काम करत आहे आणि ते काम केल्यामुळं काय होत आहे, तर तो त्याच्या लाईफ लाईफची काय करत आहे, नासाडी करत आहे, त्याच्या लाईफची जी अधोगती होण्याचं कारण बनू शकत आहे, कारण तो कॅन्डल काय करत आहे, बर्न करत आहे बोथ एंड्सकडून. असा करतो, तुम्हाला समजलं असेल, बर्न द कॅन्डल ॲट द बोथ एंड्स म्हणजे काय, एक्झॉस्ट वन सेल्फ. नेक्स्ट बघा, बघता क्षणी तुम्ही ओळखू शकता, इमेज जरी बघितलं तरी तुम्हाला कळू शकते. ब्लोज हिज ओन ट्रम्पेट, ओके, आणि इथे तुम्हाला एक तुतारी घेऊन वाजवताना दिसत आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला मी 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 असं बाहेर आलेलं दिसत आहे, म्हणजेच काय, स्वतःची वाहवा करत आहेत, बरोबर, म्हणजे स्वतःविषयीच काय बडा ते बडाया मारणं म्हणतात ना स्वतःविषयी, ते म्हणजे काय, ब्लो हिज ओन ट्रम्पेट, ओके, स्वतःची स्तुती करायची. बघा, प्रेजेस हिमसेल्फ, आणि याचं युसेज बघू आपण. डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम्पेट, अशा माणसावरती विश्वास करू नका की जो स्वतःविषयी बडाया मारतो, ओके, म्हणजेच काय, स्वतःची स्तुती करत असतो, अशा माणसावरती विश्वास ठेवू नका. बघा, इमेजवरून तर सरळ सरळ लक्षात येत आहे, ब्लो हिज ओन ट्रम्पेट. ट्रम्पेटचा अर्थ माहीत पाहिजे मित्रांनो, एक जरी वर्डचा अर्थ माहीत असेल इडियममधला तर आपण 99% गेस करू शकतो. ट्रम्पेट म्हणजे काय, जाहीर करणे, ओके, म्हणजे जे आपण एखादा रिझल्ट वगैरे असतो तो असं जाहीर करतो त्यावेळेला, किंवा रणशिंग फुंकणे ज्याला म्हणतात त्याला काय म्हणतात की ट्रम्पेट. बघू नेक्स्ट. नेक्स्ट आहे टू पिक होल्स, ओके, होल्स म्हणजे आपण तुम्ही घेऊ शकता की गॅप, ओके, आणि ते पिक करायचे, ते उचलायचे आहेत, बरोबर. आणि बघा इथे इमेज दिसत आहे, एक लेडी आहे, तिचा बॉस आहे आणि तिचा बॉस तिला काहीतरी क्वेश्चन्स करत आहे, काहीतरी तिच्या चुका तिला रागाने दाखवत आहे, म्हणजेच काय करत आहे, तिने जे केलेल्या मिस्टेक्स आहेत, ओके, त्या फाइंड आउट करून तिला सांगत आहे तो, म्हणजेच काय करणे, टू पिक होल्स. होल्स म्हणजे तुम्ही गॅप घेऊ शकता की तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काही काही गॅप राहिलेला आहे, काही काही चुका राहिलेल्या आहेत, मिस्टेक केलेल्या आहेत, त्या अर्थासाठी आपण वापरतो टू पिक होल्स. बघा, टू क्रिटिसाइज समवन, एखाद्यावरती म्हणजे टीका करण्यासाठी किंवा त्याने केलेल्या मिस्टेक दाखवण्यासाठी आपण वापरतो टू पिक होल्स. टू क्रिटिसाइज समवन ऑर टू फाइंड मिस्टेक्स इन समथिंग ऑर समवन हॅज डन ऑर सेड. बघू याचा युसेज. वी सेंड द आर्टिकल आउट अँड लेट ऑर द सायंटिस्ट इन द सेम एरिया ऑफ स्टडी ट्राय देअर बेस्ट टू पिक होल्स इन युअर रिसर्च. तुम्ही एखादा रिसर्च केलेला आहे, आर्टिकल पब्लिश केलेला आहे आणि ते आर्टिकल अंडर स्क्रुटिनी करण्यासाठी, त्यांचं रिव्ह्यू करण्यासाठी ते एका म्हणजे अशा सायंटिस्टच्या पथकाला पाठवलेलं आहे की जे ऑलरेडी त्याच्यामध्ये स्टडी करत आहे आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत का ते फाइंड आउट ते सायंटिस्ट करतील, म्हणजेच काय की टू पिक होल्स, ओके, टू पिक होल्स इन युअर रिसर्च. आशा करतो तुम्हाला समजलं असेल टू पिक होल्स म्हणजे काय. बघू नेक्स्ट. नेक्स्ट आहे ड्राईव्ह होम, ओके, आता ड्राईव्ह होम म्हणजे तुम्ही म्हणाल की घरी घेऊन जाण्यासाठीच गाडी चालवणे, तर ड्राईव्ह होम म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा असा इम्पॉर्टन्स असतो तो थोडा फोकस करणे, त्याच्यावरती जोर देऊन सांगणे की ही गोष्ट महत्त्वाची आहे, अशा वेळेला आपण वापरतो ड्राईव्ह होम. ओके, बघा याचं मीनिंग. टू एम्पॅसाइज अन इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट समथिंग ऑर समवन, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी इम्पॉर्टंट गोष्ट असते ती आपण फोकस करण्यासाठी, त्याचं इम्पॉर्टन्स दाखवण्यासाठी आपण वापरतो ड्राईव्ह होम. याचं युसेज. द टीचर रिपीटेड द पॉईंट 3 times जस्ट टू ड्राईव्ह इट होम. एखादा पॉईंट टीचर शोधत आहेत, आता समजा एखादा मी जर तुम्हाला इडियम आहे आणि ती एक्झाम पॉईंट आपण खूप महत्त्वाची आहे आणि ती समजण्यास कठीण वाटते, तर मी काय करतो ती रिपीट रिपीट सांगत असतो, म्हणजेच काय करत असतो तिचं इम्पॉर्टन्स मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ती तुमच्या लक्षात राहील, अशा वेळेला सुद्धा आपण वापरू शकतो ड्राईव्ह होम. बघू नेक्स्ट. नेक्स्ट आहे पुट द कार्ट बिफोर द हॉर्स, ओके,
घोडा गाडी आहे, मग मला सांगा घोडा गाडी असते तर घोडा पुढे असतो आणि तो घोडा ती गाडी ओढत असतो. ओके, बैलगाडी आहे तर बैल पुढे असतात आणि गाडी मागे असते. पण तुम्ही इमेजमध्ये बघाल तर घोडा पाठीमागे आहे आणि गाडी पुढे आहे, म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे तर पुट द कार्ट बिफोर द हॉर्स, म्हणजे तुम्ही घोड्याला पाठीमागे ठेवलेला आहे आणि गाडीला त्याच्या आधी ठेवलेला आहे. मग हे करणं म्हणजेच काय केलं, तुम्ही गाडीची जी सिच्युएशन करायची होती, गाडी जशी तयार करायची होती ती तशी केली नाही, घोडा गाडी ती चुकीच्या पद्धतीनं केली, म्हणजे तुम्ही काहीतरी मिस्टेक केलेली आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट आपण करत आहे आणि ती गोष्ट आपण चुकीची केली हे आपल्याला जाणवलं तर आपण काय म्हणणार, आय हॅव पुट द कार्ट बिफोर द हॉर्स, म्हणजे मी चुकीची गोष्ट मांडणी चुकीची केलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. बघा, टू हॅव थिंग्स इन अ रॉन्ग ऑर्डर, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या आहेत, चुकीच्या ऑर्डरने मांडलेल्या आहेत. आणि काय, टू हॅव थिंग्स कन्फ्युज्ड अँड मिक्स्ड अप, म्हणजे तुम्ही कन्फ्युज्ड वेने मांडलेल्या आहेत की ज्या समजत सुद्धा नाही आहेत. बघा याचं मीनिंग युसेज, यू आर इटिंग युअर डेझर्ट फर्स्ट, यू हॅव पुट द कार्ट बिफोर दी हॉर्स, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा डेझर्ट खातात. ओके, तुम्ही लंचला बाहेर गेलेला आहे, डिनरला बाहेर गेलेला आहे आणि तिथे तुम्ही डेझर्ट खात आहेत पहिल्यांदा, जेणे की तुम्ही पहिल्यांदा तुमचा डिनर केला पाहिजे, तुम्ही जेवण केलं पाहिजे आणि मग लास्टला डेझर्ट असतो. ओके, तर तुम्ही डेझर्ट पहिलाच करत आहात. ओके, तुम्ही बघा मित्रांनो, गोड आधी खाल्लं तर आपण नाही जेवू शकणार. म्हणजेच तुम्ही काय करताय की पुटिंग द कार्ट बिफोर दी हॉर्स, म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने वागलेला आहात तिथं. आशा करतो तुम्हाला आजच्या इडियम सर्व समजले असतील आणि तुमच्या डोक्यामध्ये फिट झाले असतील. आतापर्यंत आपले 4 लेक्चर झालेले आहेत आणि जेवढ्या इडियम्स आपण कवर केले आहेत तेवढ्या तुम्हाला समजल्या असतील आणि त्या आता तुम्हाला पाठच झाले असतील, असं आपण वन बाय वन करत सर्व इडियम्स कवर करत जाऊ. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.